सन्माननीय राजेजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा शिवसेनेतून हकालपट्टी करण्यासंदर्भात आज इथं पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहोत. सर्वप्रथम शिवसेना शहर कार्यालयातर्फे सर्व पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडिया व सर्वज आमच्या हितचिंतकांचे इथं आल्याबद्दल हार्दिक आभार मानतो. मुख्य विषय असा आहे, गेल्या वेळेच्या गतवेळेच्या विधानसभा निवडणुकीमध्ये संजय पवार व त्यांच्यासोबत काम करणारे शिवसेनेचे पदाधिकारी, ते आजी असतील, माझे असतील किंवा अन्य कोणी असतील, प्रामुख्यानं क्षीरसागर साहेबांच्या आमदारकीच्या निवडणुकीवेळी ह्या संजय पवारच्या ह्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी कधीही क्षीरसागर साहेबांच्या विषयी प्रचार केला नव्हता आणि ती तक्रार आम्ही वारंवार पक्षश्रेष्ठींकडे करत होतो, आरोग्य दुर्गुणकरांकडे केली, त्यांना फोटो दिले, त्यांना असं वाटलं की गटतट असावेत किंवा निष्कारण आम्ही काहीतरी आरोप करतो, पण पुराव्यानिशी, फोटोनिशी, व्हिडिओ क्लिप, ऑडिओ क्लिप या सगळ्या आरोपी दोदोडकरांकडे आम्ही पोच केल्या. पण असू दे, आमची समजूत आरोपी दोदोडकरांनी काढली, ते म्हणाले की आपला पक्ष महत्त्वाचा आहे आणि जाऊन दहा विषय नंतर पाहू. पण आज देखील दैनिक लोकमतची बातमी वाचण्यात आली आमच्या, हा फोटो आहे, तिथं कमलाकर जगदाळे ज्यांना शिवसेनेने पक्षश्रेष्ठींनी पक्षातून हाकलून काढले आणि पक्षातून हाकलून काढलेल्या अशा एका व्यक्तीला महापालिकेवर भागवा फडकवण्यासाठी कामाला लागा, या उपक्रमासाठी संजय पवारांनी त्यांना बोलवून काहीतरी पुस्तिका काहीतरी प्रकाशित केली. आणि खाली एक वाक्य आले दैनिक लोकमतमध्ये की मातोश्रीशी गद्दारी करणाऱ्यांना धडा. ज्या व्यक्तींनी गद्दारी केली तीच ह्या फोटोत दिसतात, म्हणजे मातोश्रीशी गद्दारी नेमकी ह्यांनीच केलं हे सिद्ध होऊ नये, ही दुसऱ्याला म्हणजे लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण ह्यातला ह्या लोकांचा प्रकार दिसतो. ही महत्त्वाची बाब उघडकीस आणून आम्ही आज पक्षश्रेष्ठींकडे सर्वांच्या सह्यांची मोहीम घेऊन संजय पवार हे पक्षाचं काम कमी आणि अन्य पक्षीय नेते मंडळींच्या संपर्कात जादा असतात, पक्षविरोधी काम करणाऱ्या संजय पवारचा पक्षविरोधी काम करणाऱ्या संजय पवारचा जर समजा चंद्रकांत दादा मातोश्रीबद्दल काहीतरी बोलले किंवा मुश्रीफ साहेब बोलले असतील किंवा बंटी साहेब बोलले असतील किंवा अन्य कोणी ज्येष्ठ नेते जिल्ह्यातील बोलले असतील शिवसेना सोडून, तर त्यांना प्रत्युत्तर या संजय पवारांनी जिल्हा अध्यक्षांनी जिल्हा प्रमुखांनी कधी केलेलं नाही, माझ्या तर काय ऐकण्यात नाही. महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल सेटलमेंट करायची, आरटीओ ऑफिसचा कुठलाही किस्सा असेल सेटलमेंट करायची, पण मातोश्रीवर आपल्या बोलतात ही लोक, मातोश्री गद्दारी आहे किंवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि आय काँग्रेस ही एकरूप होऊन हे त्रिशंकू सरकार सुरू असताना जे जे आरोप मातोश्रीवर झाले ते आरोप फोडण्याचा प्रयत्न मी सतत करत होतो किंवा क्षीरसागर साहेब करत होते, पण माझ्या वाचनात कधी आलं नाही, ऐकण्यात आलं नाही, बघण्यात आलं नाही की संजय पवारांनी कधीतरी आपला एक माईक उचलला आहे आणि मातोश्रींना बोलणाऱ्या व्यक्तींच्यावर टीकात्मक काहीतरी दृष्टिकोन ठेवला. म्हणजे एकंदरीत असं चित्र आहे की प्रत्येक ठिकाणी सेटलमेंट करणे, म्हणून आम्ही आज शिवसेनेतर्फेच एक सेटलमेंट बादशहा म्हणायला काही हरकत नाही. संजय पवार म्हणजे आमचे जिल्हा प्रमुख म्हणजे सेटलमेंट बादशहा झाले. हकालपट्टी करा, हकालपट्टी करा. पत्रकार परिषद सुरू आहे, तुमचे निदर्शन पद्धतीनं जो गैरकारभार चालू आहे हा गैरकारभार वेळोवेळी आम्ही उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत होतो. गतवेळच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय क्षीरसागर साहेबांना मागच्या वेळेपेक्षा ह्यावेळी 2-5 हजार मतांचं मतं दिली आहे, लीड नाही मतं ज्यादा आहे.
तर शिवसेनेची बळकटी निर्माण करताना त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शिरसागर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करताना शिवसेना कशी बळकट होईल, शिवसेनेचं अस्तित्व कसं वाढेल, शिवसेनेचे नगरसेवक आणखीन किती एक्स्ट्रा येतील ह्याकडे आम्ही प्राधान्यानं लक्ष घालत असतो. आणि हे लोक, हे जे टोळकं आहे, फक्त मोर्चे काढणे, आंदोलन करणे आणि तिथं जाऊन सेटलमेंट करून परत घरी निघून झाली. वारंवार कोल्हापूर शहर अक्षरशः त्रस्त यांचं त्या स्कार्फला आणि यांच्या निदर्शनाला अशी परिस्थिती आम्ही निदर्शनात आणल्यानंतर मीडियाच्या माध्यमातून व वृत्तपत्रांच्या माध्यमातून आम्ही मातोश्रींना किंवा पक्षश्रेष्ठींना आम्ही हेच जाणून देण्याचा प्रयत्न करत आहोत की कोणत्याही परिस्थितीत अशा गद्दार जिल्हा प्रमुखला आपल्या शिवसेना या पक्षातून हकालपट्टी करावी. जर हकालपट्टी केली नाही तर शिवसेनेची अधोगती सुरू करतील लोक. म्हणजे आपल्या घरट्यात राहून आपलाच पक्ष आपला वैरी असं नको, किंवा त्या कावळ्याच्या घरट्यात कुकळ्याचं अंड त्यातला प्रकार हा संजय पवारांच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष सुरू आहे. अंडी एक जण घालणार आणि कावळा उभवणार, राब 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 राजेजी क्षीरसागर राबणार आणि माझा अंडा आहे म्हणून हे पळवून घेऊन जाणार अशातला हा प्रकार करणारा जिल्हा प्रमुख आहे आपला. आम्ही आज पत्रकार बंधूंच्या समोर त्यांचा जाहीर निषेध करत आहोत, कारण एका गद्दाराला पक्षातून हकालपट्टी केलेल्या व्यक्तीला घेऊन फोटो सेशनमध्ये आणून पक्षनिष्ठा जर कोल्हापूर जिल्ह्याला जर हे जिल्हा प्रमुख शिकवत असतील तर ह्याच्यावर दुर्दैव शिवसेनेचं कोणतेही नाही. शिवसेना दुर्दैवाची परीक्षा घेऊ नये, पक्षश्रेष्ठीने गांभीर्यानं लक्ष घालावं. अरुबाई दुधवडकर असतील किंवा आणखीन आता संपर्कमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब असतील त्यांच्या पुढे आम्ही आमच्याकडे व्हिडिओ क्लिप्स पेपर हे सर्व दाखवणार आहोत. आणि कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिकेची निवडणूक सुरू होण्याच्या अगोदर ह्या जिल्हा प्रमुखांची हकालपट्टी व्हावी यासाठी आम्ही पुनश्च एकदा मातोश्रीवर जाऊन भेटणार आहोत.